मित्रांनो, तुमच्या घराच्या किंवा आजूबाजूच्या परिसरात साप आढळल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क करा आणि कृपया सापाला कोणत्याही प्रकारची इजा करण्याचा प्रयत्न करू नका. तर मित्रांनो, या ठिकाणी काम चालू होतं आणि त्या ठिकाणी साप दिसून आलेला आहे त्यांना. तर पाहू शकता तुम्ही, जेसीबीचं काम चालू होतं आणि हा शांत स्वभावाचा धामण जातीचा साप तिथे सापडलेला आहे, बिनविषारी साप. तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण त्याला लगेचच रेस्क्यू करून घेऊया. तर मित्रांनो, पाहू शकता आपण मगाशी या ठिकाणी एक धामण जातीचा साप रेस्क्यू केला होता. तर पुन्हा इथं दुसरा एक साप दिसून आलेला आहे. जेसीबीचं खोदकाम चालू असल्यामुळं इथं साप निघालेला आहे. पाहू शकता कोणता साप आहे तो. तर मित्रांनो, गोनज जातीचा खूप विषारी असा साप आहे मित्रांनो. हा थंडीचे दिवस चालू असल्यामुळे या सापांचं मेटिंग पिरियड चालू आहे, त्यामुळे साप अशा ठिकाणी दिसून येत आहेत. तर मित्रांनो, आपण या सापाला आता रेस्क्यू करून घेत आहोत. शकता मित्रांनो, गोनज जातीचा विषारी साप, त्याला इंग्लिश मध्ये रसल वायपर असं म्हटलं जात. तर आपण लगेचच आपल्याला पॅक करत आहोत. तर मित्रांनो, जेसीबीचं काम चालू होतं, त्या ठिकाणी आपण गोनज जातीचा साप रेस्क्यू केलेला आहे. तर आपण त्याला नेचरमध्ये रिलीज करण्यासाठी आलेलो आहोत.
पाहू शकता मित्रांनो या सापाचा आवाज कसा येतोय ते।